आव्हानात्मक तुम्हाला परिस्थिती असेल, दुसरीकडे चर्चा सुरू आहेत की काही नगरसेवक नाराज आहेत. बैठकीच्या निमित्ताने आम्ही निवडणुकीच्या मोडमध्ये गेलो ही अपुरी माहिती आहे. जवळजवळ गेले 6 महिने ज्याचा कायमस्वरूपी उपयोग होईल अशी बूथ आणि शक्ती केंद्र रचना. बूथ म्हणजे 1000 मतदार आणि शक्ती केंद्र म्हणजे 5 बूथ म्हणजे 5000 मतदार. ही रचना लावत लावत आज 2800 च्या 2800 बूथला प्रत्येकी 30 जणांची समिती झाली आणि त्याच्यातून जी संख्या जवळजवळ 60,000 जास्त झाली आहे त्या संख्येच्या आधारे 25 तारखेला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अटल संपर्क अभियान आम्ही सुरू करतो आहे. हर घर मोदी असं त्याचं नाव आहे आणि त्यामुळे आज सुरुवात केली असं नाही तर गेले 6 महिने जे अदृश्यपणे चाललेलं काम होतं त्याला दृश्य स्वरूप आलं. एकही नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये नाराज नाही आणि कोणी कुठे जाण्याचा मुद्दा येत नाही. दादा, तुम्ही कार्यकर्ते घरोघरी जाणार आहेत पण प्रभाकृष्ण फायनल व्हायच्या आधी भाजपचे काही पदाधिकारी आयुक्तांच्या घरी गेले होते अशी एक चर्चा सुरू आहे. असं मलाही कळलं बाबा, कोण मला पदाधिकारी काही लक्षात येत नाही आणि आयुक्तांकडे काही प्रभाकृष्णच ठरवायला जायचं नसतं, बाकी पण खूप कामं असतं. मी आज जाणार आहे बहुतेक, पण तुम्ही लगेच प्रभाकृष्ण जोडाल. मी जाणार आहे प्रामुख्याने इथल्या PMPLच्या विषयामध्ये त्यांनी जरा थोडं कठोर धोरण ठेवलेलं आहे. बसेस आणखी खरेदी केल्या पाहिजेत, 10 रुपयात बस जरा अधिक गल्ल्या गल्ल्यात गेली पाहिजे. त्यात मी गेलो, तुम्ही म्हणाल प्रभाकृष्णासाठी गेलो. भाजपकडनं दबाव आणला जातो असं म्हणणं आहे, शेवटचा दिवस आहे प्रभाकृष्ण. भाजपकडून दबाव आणला जातो हे कमिशनरांना म्हणून देत. दादा, पदाधिकाऱ्यांची नाराजीत नाही तर काय दूर करू. दादा, शिवसेनेची जवळीक वाढती UPSC, आता संजय राऊत राहुल गांधींची भेट घेत आहेत, उद्या प्रियंका गांधींना भेटत आहेत, तुम्हाला असं वाटतं का शिवसेना UPS जाईल आणि गेली तर त्याचे काय परिणाम असतो? याला डबल ढोलकी असं म्हणतात. ममता बॅनर्जी आली की ममता बॅनर्जीच्या सुरात सुरू मिसळायचा, ममता बॅनर्जीची पाठ वळली की काँग्रेसच्या सुरात सुरू मिसळायचा, याला डबल ढोलकी मिळतात. सामान्य माणूससुद्धा अशा प्रकारे ड्वेल भूमिका कधी घेत नाही. दुसरं असं, आज मिलिंद नार्वेकरांनी एक ट्विट केलं आहे, बाबरीचा जो दिवस येतो बलिदान दिवस म्हणून असा एक फोटो त्यांनी शेअर केलेला आहे. कोणी नार्वेकर? मी बघितलं नाही, सगळं बसून यातच आहे सगळं. बलिदान निमित्त अभिवादन असं त्यांचं म्हणणं नाही. नार्वेकरांनी तर ते मिलिंद नार्वेकरच आहेत ना. मिलिंद नार्वेकरांनी हे ट्विट करणं ते महाविकास आघाडीच्या पायालाच सुरुंग लावतात. महाविकास आघाडी यावरच तर आहे ना, धर्मनिरपेक्ष अल्पसंख्याकांचं लांगून चालन यावर तो मिनार उभा आहे. तर त्यांचं काय मातोश्रीशी भांडण झालं काय कळत नाही, कारण असा त्यांनी ट्विट करणं हे त्यांच्या पायाला सुरुंग लावण्यासारखं आहे. ओके, चला.